टिळक नगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय गणित घटक आहे बेरीज हातच्याची. नमस्कार बालमित्रांनो, याआधीच्या भागात आपण तीन अंकी दोन संख्यांची हातच्याची बेरीज हा घटक अभ्यासला. आजच्या भागात आपण तीन संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत. इथे मी काही उदाहरणे सोडवून दाखवते, ती लक्षपूर्वक पहा आणि आपल्या वहीत लिहा. दोन संख्यांची हातच्याची बेरीज आपण ज्याप्रमाणे आधीच्या भागात केली त्याचप्रमाणे तीन संख्यांची बेरीज करायची आहे. शतक, दशक, एकक अशी घरे आखून संख्या मांडून बेरीज करायची आहे. इथे पहिले उदाहरण आहे, दोन शतक, एक दशक, सात एकक अधिक एक शतक, सहा दशक, पाच एकक अधिक नऊ दशक, चार एकक. बेरीज करताना आधी एककाच्या घरातील अंकांची बेरीज करायची. इथे एककाच्या घरातील अंक आहेत सात अधिक पाच बारा अधिक चार सोळा. सोळा एकक म्हणजे एक दशक सहा एकक. एक दशक आपण दशकाच्या घरात वरती हातचा लिहूयात आणि सहा एकक एककाच्या घरात उत्तरामध्ये लिहिले. आता दशकाच्या घरातील अंकांची बेरीज करूयात. दशकाच्या घरातील अंक आहेत एक अधिक सहा मिळून झाले सात, सात अधिक नऊ सोळा आणि वर आपण एक दशकाचा हातचा लिहिला आहे तो मिळून झाले सतरा. सतरा दशक या म्हणजेच एक शतक सात दशक. एक शतक हातचा आपण शतकाच्या घरामध्ये लिहिला आणि सात दशक दशकाच्या घरात खाली उत्तरामध्ये लिहिले. आता शतकाच्या घरातील अंकांची बेरीज करूयात. शतकाच्या घरातील अंक दोन अधिक एक मिळून झाले तीन आणि वर आपण शतकाचा हातचा जो लिहिलेला आहे तो मिळून झाले चार, म्हणजेच याची बेरीज झाली चारशे शहात्तर. यानंतर पुढचे उदाहरण आहे, असेच शतक, दशक, एकक अशी आपण घरे आखून संख्या मांडूयात. पाच शतक नऊ दशक पाच एकक अधिक पाच दशक सहा एकक अधिक दोन दशक चार एकक. बेरीज करताना आधी एककाच्या घरातनं सुरुवात करायची. एककाच्या घरातील अंक आहेत पाच अधिक सहा मिळून झाले अकरा अधिक चार पंधरा. पंधरा एकक म्हणजेच एक दशक पाच एकक. एक दशक आपण दशकाच्या घरात वरती हातचा लिहिला आणि पाच एकक एककाच्या घरात उत्तरामध्ये लिहिले. त्यानंतर दशकाच्या घरातील अंकांची बेरीज करूयात. नऊ अधिक पाच चौदा झाले अधिक दोन सोळा आणि वर दशकाचा एक हातचा घेतला आहे तो झाले सतरा, मिळून झाले सतरा. सतरा दशक म्हणजेच एक शतक सात दशक. एक शतक आपण शतकाच्या घरामध्ये हातचा लिहिला आणि सात दशक दशकाच्या घरामध्ये उत्तरात लिहिले. आता शतकाच्या घरातील अंकांची बेरीज करूयात. पाच आणि वर एक शतक हातचा लिहिलेला आहे, पाच शतक अधिक एक शतक मिळून झाले सहा शतक, म्हणजेच याची बेरीज झाली सहाशे पंचाहत्तर. इथे अजून आपण काही उदाहरणे सोडवूयात. शतक, दशक, एकक अशी घरे आखून चार शतक तीन दशक सहा एकक अधिक दोन शतक आठ दशक शून्य एकक अधिक पाच एकक. बेरीज करताना एककाच्या घरातील अंकांची बेरीज करूयात. सहा अधिक शून्य सहा आले अधिक पाच मिळून झाले अकरा एकक. अकरा एककमध्ये एक दशक एक एकक येतो. एक दशक आपण दशकाच्या घरामध्ये वर हातचा लिहिला आणि एक एकक एककाच्या घरात उत्तरामध्ये लिहिला. आता दशकाच्या घरातील अंकांची बेरीज करूयात. दशकाच्या घरातील अंक आहेत तीन अधिक आठ मिळून झाले अकरा आणि वर एक हातचा आहे तो मिळून झाले बारा दशक. बारा दशक म्हणजेच एक शतक दोन दशक.
एक शतक आपण शतकाच्या घरामध्ये वरती हज्जा लिहिला आणि दोन दशक दशकाच्या घरामध्ये उत्तरामध्ये लिहिले. आता शतकाच्या घरातील अंकांची बेरीज, चार शतक अधिक दोन शतक मिळून झाले सहा शतक आणि वरती एक हज्जा शतकाचा घेतला आहे तो मिळून झाले सात शतक, म्हणजेच याची बेरीज झाली 721. त्यानंतर पुढचे उदाहरण आहे बघा, पाच शतक सहा दशक तीन एकक अधिक चार दशक सात एकक अधिक नऊ एकक. बेरीज करताना एककाकडून बेरीज करायची. एककाच्या घरातील अंक आहेत तीन अधिक सात मिळून झाले दहा अधिक नऊ एकोणीस. एकोणीस म्हणजेच एक दशक नऊ एकक. एक दशक आपण दशकाच्या घरामध्ये हज्जा लिहिला आणि नऊ एकक एककाच्या घरामध्ये उत्तरात लिहिले. आता दशकाच्या घरातील अंक आहेत सहा अधिक चार मिळून झाले दहा आणि एक हज्जा मिळून झाले अकरा दशक. अकरा दशक म्हणजेच एक शतक एक दशक. एक शतक आपण शतकाच्या घरामध्ये हज्जा लिहिला आणि एक दशक दशकाच्या घरामध्ये खाली उत्तरामध्ये लिहिला. आता शतकाच्या घरातील अंकांची बेरीज, पाच आणि वर एक हज्जा शतकाचा लिहिला आहे, पाच अधिक शतकाचा एक हज्जा मिळून झाले सहा शतक, म्हणजेच याची बेरीज आली 619. खालील उदाहरणे आपल्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.